पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा महिला कार्यकारिणीची बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख वनिताताई लोंढे यांची उपस्थिती लाभली. या बैठकीत जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका तथा रायगड जिल्हा महिला ओबीसी मोर्चा अध्यक्षा सीताताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस भाजपच्या ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा नयना भोईर, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, नगरसेविका कुसुमताई म्हात्रे, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारशीला घरत, नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, प्रमिला पाटील, महिला मोर्चा शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. महिला मोर्चा पण काम करते आणि मग कार्यकर्ते ओबीसी मोर्चाचं महिलांचं वेगळं काम का? आपल्याला कॉम्पिटिशन नाही करायचंय, आपल्याला आपल्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करायचंय. आपल्या ओबीसी समाजामध्ये जवळजवळ 354 जाती आहेत, प्रवर्ग म्हणेल मी त्यांना, प्रवर्ग आहेत. आपल्याला माहीत सुद्धा नाही आपण जास्तीत जास्त कुठपर्यंत पोहोचतोय. माळी, शिल्पी, कुंभार, इथपर्यंत आपण पोहोचतोय त्या पलीकडे आपल्याला माहितीच नाहीये. आपण जिथे राहतोय, आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या सोसायटीमध्ये आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांपैकी पण बरेच जण ओबीसी आहे. काही जण फक्त जसं इथे जास्त प्राधान्य आहे ते आग्रे आणि कोळी समाज खूप जास्त संख्येने इथे आहे. मी बघितलं दिबा पाटलांचं जे काही आंदोलन आता झालं, जे एअरपोर्टला त्यांचं नाव देण्यासाठी जी काही तळमळ भूमिपुत्र म्हणून तुम्हा लोकांनी जे काही दाखवली खरंच हास्यच आहे. या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा एवढ्या ताकदीने एवढ्या संख्येने आज तुम्ही तिथे रस्त्यावरती उभे राहिला. मला सांगा आज आरक्षणासाठी तरी सुद्धा एवढ्या संख्येने फक्त आगरी कोळी जर एवढ्या संख्येने उपस्थित राहू शकतात तर 52% ओबीसी किती संख्येने किती ताकदीने आपल्या आरक्षणासाठी त्याने रस्त्यावरती येणं गरजेचं आहे. पण ती एक्झूट अजून सुद्धा आपल्याला कुठेतरी दिसत नाहीये. आपण बरेच मोर्चे वगैरे काढले कारण आताचं जे महाराष्ट्र सरकार आहे त्याने संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. आपण पाहत आहोत राज्यामध्ये जी जी स्थिती चालली आहे. आज कोरोना काळात उद्धव ठाकरे जे आपल्याला तिथे बसूनच मार्गदर्शन करत आहेत, आपले माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन जातीला तिथे चौकशी करून तिथे काय कमी आहे याची सगळी पाहणी करत आहेत. अशा पद्धतीचं आपलं नेतृत्व आहे, आपल्या पनवेलचं नेतृत्व, रायगडचं नेतृत्व, सन्माननीय आपले माजी खासदार लोकनेते रणशेठ ठाकूर असू द्या, आपले आमदार प्रशांत ठाकूरजी, तसेच सभागृह नेते परेश ठाकूरजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत आहोत. मग त्यामध्ये आम्ही सर्व महिला पदाधिकारी आहोत, तुम्ही सगळ्या सदस्य आहात, त्यामध्ये सर्वजण आपण मिळून काम करत आहोत.